subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेलमध्ये नवीन पनवेल उड्डाण पूल आणि रस्त्याची दुरावस्था झाल्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील अनेक महिन्यांपासून याबाबत मागणी केली जाते, मात्र याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आज रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सिडको अधिकारी आंदोलकांना भेटून लवकरच याबाबत तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन थांबविले. मी रुलिंग आहे, मला काय आय कॅन डू एनिथिंग, बट व्हॉट दॅट ऑफिसर 80,000 पगार घेणारा इतकं बसणार, सांगा त्याचं ऑफिस टाळा लावू आणि प्रशांत ठाकूरने फक्त काम करायचं, एक्झिक्युटिव्ह एसी त्यांनी काम नाही करायचं असं सांगा. रस्ता रोको आंदोलनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष संदीप पाटील व माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडको विरोधात पनवेलमध्ये रास्ता रोको केलेल्या आंदोलनाबाबत अधिक माहिती दिली. सिडकोच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी सिडकोच्या वसाहती आहेत तिथं ज्या सुविधा पुरवण्यात येतात त्या सुविधांच्या बाबतीत नागरिक सातत्यानं तक्रारी करत असतात. सिडको वसाहतीमध्ये गेले काही वर्ष सातत्यानं पाण्याचा तुटवडा जाणवत राहतो. वेगवेगळे नागरिक सतत सिडको ऑफिसवर जात राहतात. आंदोलन केल्याशिवाय सिडको त्याच्याकडे लक्ष देत नाही. सिडकोचा नवीन पनवेलचा हा जो पूल आहे त्या पुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचे सहकारी भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी यांनी आमच्या सर्व नगरसेवकांनी मिळून निवेदन दिलेलं होतं. हे निवेदन दिल्यानंतर देखील जर सिडको या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने ॲक्शन घेत नसेल, आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. या पुलावर अनेक अपघात झाले. पडलेल्या वेगवेगळ्या खड्ड्यांमुळं रिक्षावाले, टू व्हीलरवाले, चारचाकीवाले सगळ्यांना त्रास होत होता. पण या सगळ्याची कुठल्याही पद्धतीनं सिडकोला फिकीर नव्हती. इतक्या मंद गतीनं सिडको याच्या कामाच्याकडे पाहत होती. शेवटी आंदोलनाचा इशारा दिला आणि आज आम्ही ज्या वेळेला हे आंदोलन करतोय त्यावेळेला आम्हाला सिडकोचे सन्माननीय जॉईंट एमडी यांनी आश्वासन दिलंय की येत्या आठवडाभराच्या आतमध्ये याचं टेंडर निघेल. हेच टेंडर निघण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोचे चीफ इंजिनियर, एसी, एक्झिक्युटिव्ह यांनी याच्या आधी पाठपुरावा केला असता तर लोकांना जो मनस्ताप झाला हा मनस्तापच झाला नसता. आणि त्यामुळे या सर्व जे कारभाराची जी पद्धत आहे ही बदलण्याची आवश्यकता आहे. आणि खरं तर लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यामध्ये हे सगळं लवकरात लवकर देण्याची आवश्यकता आहे. हे महापालिकेनं जर करायचं, महापालिकेला निधी लागेल, सिडकोनं तो निधी दिला पाहिजे. सिडको स्वतः करणार नसता तर, कारण सिडकोच्याकडे डेव्हलपमेंट चार्जेस या सगळ्याचे गोळा झालेले आहेत. तर महापालिकेला सिडकोनं निधी द्यावा आणि महापालिकेच्या ताब्यात द्यावं. महापालिकेच्याकडे आम्ही आग्रह धरू की महापालिकेने हे करावं म्हणून. पण जोपर्यंत हे महापालिकेच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत सिडकोनं या सेवा दिल्या पाहिजेत आणि त्या लवकरात लवकर चांगल्या दर्जाच्या दिल्या पाहिजेत हा आमचा आग्रह कायम असणार आहे. आज आंदोलनामुळे काही नागरिकांना त्रास झाला, आम्ही भाजपच्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्व ज्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, आमच्या सर्व महिला पदाधिकारी असतील, महिला कार्यकर्ते असतील, आमचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते, या सगळ्यांचंच मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. नागरिकसुद्धा स्वयंस्फूर्तीनं याच्यामध्ये सहभागी झाले त्या नागरिकांचंसुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. हे आजच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा दिसलंय, हा कारभार जर सिडकोनं बदलला नाही
तर आम्हाला अशी आंदोलनं वारंवार करावी लागतील. जरी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आज सत्तेमध्ये असलो तरी एक एक विषयासाठी प्रत्येक वेळेला आमदार काही पाठपुरावा करू शकत नाही, एक एक विषय त्यांच्याकडं प्रत्येक वेळेला घेऊन जाऊ शकत नाही. जे ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते अधिकारी काम सुकारपणा करत असतील तर त्यांना सिडकोनं फैलावर घालण्याची आवश्यकता आहे, त्यांना कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तरच या कारभारामध्ये सुधारणा होणार आहे. ही लवकरात लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. येत्या रविवारच्या आतमध्ये जर हे खड्डे भरून झाले नाही, आठवडाभराच्या आतमध्ये त्यानंतर जर टेंडर निघालं नाही तर पुन्हा आमचा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे. धन्यवाद. नवीन पनवेलच्या पुलाच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते आणि हा HDFC सर्कल जिथं आपण उभे आहात आणि जिथं जी ट्रॅफिक तुम्ही बघत आहात, खड्ड्यांची परिस्थिती बघत आहात, यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी आता एक भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्या वतीने आजचा हा रास्ता रोको आंदोलन उभा केलं होतं आणि या आंदोलनासाठी ज्यांच्या मार्गदर्शन केलं ते आमदार प्रशांत ठाकूर हे खास इथं बोलताना बोलत. तुम्ही नवीन पनवेलच्या आज लोकांनी इथं नगरसेवक असतील, माजी नगरसेविका असतील, काही सभापती आहेत, महापौर सगळ्यांनी इथे येऊन जे आंदोलन सहभागी झाले आणि त्याचं आता फलित काय झालं तुम्हाला देखील सर्वांना माहिती पडलेलं आहे. गेली एक वर्षापासून सिडकोच्या माध्यमात आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो की हे रस्ते टेम्पररी ते दुरुस्त करून देऊ नका, आम्हाला फक्त पेवर ब्लॉक लावतात, दोन दिवसांनी पुन्हा ते उखडले जातात पाऊस पडला का, तर एक परमनंट सोल्युशन ज्याला कॉन्क्रीट करण्याशिवाय पर्याय नाही. जसं तुम्ही नवी मुंबई महापालिकेने केले बघितलं असाल की सगळे जंक्शन्स त्यांनी जे आहेत आणि ब्रिजेस जे आहेत हे त्यांनी कॉन्क्रीट केले आहेत, तशाच प्रकारचा प्रस्ताव इथे गेले एक वर्षापासून त्यांच्या मागं होतं. जुलैपासून पुन्हा पावसात खड्डे पडल्यावर त्याच्या मागे झाले, परंतु ते तात्पुरती दुरुस्ती करत होती, जी डागडुजी आम्हाला नको होती. म्हणून आज शेवटी या आंदोलनात हत्यार आम्हाला उपवास लागला. आजच्या या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सिडकोचे वेगवेगळे अधिकारी, मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असतील, ते स्वतः इथं आले, परंतु आम्हाला कॉन्क्रीट प्रपोजल हे जॉईंट एमडींचं जेव्हा आमदार साहेबांना फोन आलं आणि त्यांनी सांगितलं की पुढील 7 दिवसांमध्ये हे जे काय रस्ते आता फुटलेले आहेत ते पूर्ववत आम्ही करून देऊ आणि एक 8 ते 10 दिवसांमध्ये या पूर्ण कॉन्क्रिटीकरणाची निविदा प्रक्रिया चालू केली जाईल असं आश्वासन मिळतं. आज आम्ही हे आंदोलन मागं घेतलेलं आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीत आणि पोलिसांनी सहकार्य सर्व सहकार्य केलं, तुम्ही पत्रकार बंधूंनी सहकार्य केलं, गेल्या 2-3 दिवसापासून तिने आम्हाला जो मीडिया कव्हरेज दिलं या सर्वांचं तर्फे सहभागी झालेल्या आंदोलनामध्ये सर्व सहभागींचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि निश्चित या आंदोलनाचा चांगला एक रूपांतर झालेलं आहे. धन्यवाद. सिडकोच्या विरोधात आम्हाला वारंवार आंदोलन करावं लागत हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण का सिडको ही अशी संस्था आहे की तिने म्हणजे प्लॅन सिटी डेव्हलप केली, त्यामधली घरं विकली, त्यांना सर्व लोकांना सुखसोयी देण्याचं कबूल केलं, परंतु आमचं दुर्दैव इथे राहणाऱ्या लोकांचं दुर्दैव रहिवाशांचं की सिडको अशा कोणत्याही सोयीसुविधा पूर्ण म्हणजे अपयशी ठरलेली आहे. पाण्याची समस्या बघाल तुम्हाला, आम्हाला वेळोवेळी पाण्यासाठीसुद्धा आंदोलन करावं लागली, त्यानंतर रस्त्याचं आंदोलन आता बघा, ह्या रस्त्याच्या आंदोलनासाठी आम्ही 3 ते 4 वर्षांहून त्याच्या मागे होतो, सातूरमातूर करतात, आज करतो उद्या करतो, सतत चालू आहे आणि टेंडर काढतो, कुठल्याही प्रकारचं टेंडर काढायचं नाही, जे आहे तसं महानगरपालिकेच्या गळ्यात मारायचं आणि आपण मोकळं होऊन जायचं, म्हणजे खर्च पण नको आणि कुठलंच नको. महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचं अशी समस्या होती ती आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कंटिन्युअस मागे लावून आमदार साहेबांच्यामुळे तो कचऱ्याचा प्रश्न आम्ही महानगरपालिकेकडे घेतला आणि आज पनवेल आम्ही कचरामुक्त ठेवली नाही. तसंच खड्ड्यामुक्त जर का आपल्याला नवीन पनवेल ठेवायचा असेल तर ही सुद्धा महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यायची. तत्पूर्वी त्यांनी सिडकोनी होणारा खर्च तो महानगरपालिकेकडे वर्ग करावा असा आमदार साहेबांचं आमच्या सगळ्या नगरसेवकांचं म्हणणं आहे, परंतु हे सिडको करत नाही, हा सिडको अधिकारी करत नाही. पाण्याचं बघाल बाहेर पाणी धबधबा पडते परंतु घरात पाणी येत नाही नळाला. ही जी शोकांतिका आहे, प्रत्येक वेळी बोललो का MGP पाणी येत नाही, आमके पाईपलाईनचा प्रॉब्लेम, ही मोटरचा प्रॉब्लेम. आता त्यांनी कबूल केलं की 15 दिवसांनी एक बूस्टर पंप लावून सेक्टर 12, 13, 18 किंवा 3 सेक्टरला आम्ही वेगळा बूस्टर पंप लावून तिथं पाण्याची समस्या सोडू, परंतु पाणी त्यांच्याकडे नाही तर कुठल्या प्रकारची समस्या सोडू शकत नाही असं एखादं दिसते आम्हाला. कारण MGP ची संस्था आहे यांच्याकडून पाणी सिडको विकत घेते आणि सिडको आपल्याला देते, आपण त्यांना पैसे भरतो पण आपण पैसे देऊनसुद्धा विकण्यासारखं त्यांच्याकडे सतत जावं लागतं, परंतु हे सिडकोचे अधिकारी हे एकदम गलिच्छ कारभार करतात, यांना स्वतःला काय समजतं की नाही काय माहीत नाही, वरिष्ठांशी जात नाही की वरिष्ठ लोकंसुद्धा दुर्लक्ष करतात. आज शेवटी आमदार साहेबांना हा रस्ते खड्डे वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा लोकांना होणार त्रास हे करणं बघवत नव्हता. शेवटी आमदार साहेबांनी संदीप पाटील आणि इथं सर्व नगरसेवकांनी मिळून आम्ही सिडकोला एक निर्वाणीचा हे दिला होता की जर का तुम्ही लवकरात लवकर हा रस्ता कॉन्क्रिटीकरण जर दोन्ही एंडला केलं नाही तर आम्ही आंदोलन करू. आणि शेवटी आज आमदार साहेबांना तिथे दुर्लक्ष झालं, त्यामुळे शेवटी आज आमदार साहेब प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, परेशदा ठाकूर असतील, जयंत पगडे असेल आणि सर्व नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको केलं. आणि निश्चित आता या रविवारपर्यंत
पनवेल नवीन पनवेलचा खांदा कॉलनीचा आणि पोतीवरचा भुयारी मार्ग एक करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. नाही दिलं तर आमदार सभांनी परत निर्वाणीचा सल्ला हे दिला आहे की जर नाही केलं तर आमचं यापेक्षा जोरात आंदोलन ही केवळ आमच्या आंदोलनाच्या झाशी होती झाकी होती आणि यानंतरची जी असेल ते मोठ्या प्रमाणातलं आंदोलन असल्याचं निश्चित. त्या पाण्याच्या टाकेवरून सेक्टर 1 सेक्टर 2 सेक्टर 3 सेक्टर 11 सेक्टर 9 सेक्टर 10 यांना 4 दिवसापासून पाणी आलं नाही. आज फक्त पाणी आलं, थोडं 200 लिटर पाणी आलं असं. कोणी त्या नियोजन शून्य कारभार चालू आहे तिथं पूर्णपणे. पाणी पुरवठा विभागाला आम्ही फोनवर कायम बोलतो, ते म्हणतात तिकडून पाणी येत नाही. परंतु त्यांचे जे नियोजन शून्य कारभार चालू आहे, बाकी काही नाही आहे. त्याचं मॅनेजमेंट चुकीचं मॅनेजमेंट आहे सर्व. सांगतात आज पाईपलाईन फुटली, आज लाईट नाही आहे, आज हे नाही. सोमवारी पाणी येत नाही, मंगळवारी पाणी येत नाही, बुधवारी लो प्रेशर असतं, दोनच दिवस पाणी येतं. आणि पूर्ण न्यू पनवेल त्यांच्या नागरिक हैराण येतात पाण्यामुळे. तर त्यांना जरा रिक्वेशन येतं, आंदोलन करावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालसह शिल्पा नरोड यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.